भिवंडीत शासकीय भूखंडावर इमारत उभारणं विकासकाला भलतंच महागात पडलंय. या भूखंडावर बांधण्यात आलेल्या 3 मजली 5 इमारती पाडण्याचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. एवढंच नाही तर विकासकाला 8 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचेही आदेश देण्यात आले. भिवंडीच्या कशेळी ग्रामपंचायत हद्दीत मौजे कालेरमध्ये शासनाच्या नावे असलेल्या जमिनीवर विकासकानं 3 मजली 5 इमारती बांधल्या होत्या. शरद मडवी आणि वसंत मडवी यांनी ही जमीन परस्पर मेसर्स साईदाम डेव्हलपर्सचे मालक चंद्रकांत खराडे यांना विकसित करण्यासाठी दिली होती. त्यांनी या जागेवर 40,000 चौरस फुटाचं बांधकाम करून 3 मजली 5 इमारती उभारल्या. त्यांनी 80 सर्वसामान्य नागरिकांना या इमारतीतल्या फ्लॅटची विक्रीही केली होती, पण एका दक्ष नागरिकामुळे हे प्रकरण उघड झालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.